नागपूरच्या विधानसभेच्या क्षेत्रामध्ये आजपासून निवडणुकीचे प्रचाराची सुरुवात झाली आणि लगातार सकाळपासून आम्ही सगळ्याचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो। धन्यवाद। नाही, विधानसभा क्षेत्रामध्ये आव्हान तर आम्हाला पुढे दिसतच नाही, कारण जे आव्हान करणारे होते जे 50 वर्षापासून ज्या काँग्रेसचे राज्य पूर्व नागपूरमध्ये होतं आणि 2024 मध्ये जनतेने त्यांना दाखवून दिलं आणि म्हणून जेवढे नेते लढणारे होते ते तितर बितर होऊन गेले आणि आता पंजाबच्या बॅलेट पेपरवरून गायब झाला। हे इतिहास अगर कसं झालं असेल तर पूर्व नागपूरचं जे डेव्हलपमेंट झालं, पूर्व नागपूरच्या गडकरी साहेब फडणवीस साहेबाच्या माध्यमातून जो विकास झाला आणि त्याच्यावरच त्यांना वाटलं का आता पूर्व नागपूरमध्ये आपली खैर नाही आणि म्हणून पंजा ह्या टोटली फ्रीज झाला। जो कोणी लढे त्यांचं स्वागत आहे, आम्हाला त्याचा काहीच फरक पडत नाही। ते मुस्लिमाच्या होटावरच भरोश्यावर ते निवडणुका लढत आहे, त्यांनी त्यांच्या भरोश्यावर निवडणुका लढाव्या। आम्ही भारतीय जनता पार्टीचा मतदारांना एकच आव्हान आहे का जे आपल्याला मत करत नाही त्यांचे 90-95% मत होतात, लेकिन आपल्या मताचा जो पर्सेंट आहे 54-55% कधी वाढत नाही आणि म्हणून 100% कसं मतदान होईल आपलं, आपल्या घराचं, आपल्या आजूबाजूचं हे मतदान आपण 100% कसं करू, याकडे गंभीर आहे, सगळ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे। आणि म्हणून सगळ्याला विनंती करतो की 20 तारखेला न चुकता सकाळी 7 वाजतापासून आपण रांगेमध्ये लागा, घंटा 2 घंटे रांगेमध्ये लागलं तरी काही फरक पडत नाही, लेकिन आपण संविधानाने दिलेला हा मताच्या अधिकारामुळे काय होऊ शकते चित्र सगळ्यांनी पाहिलंय आणि म्हणून आपल्या या मताचा उपयोग आपण करा, 100% मतदान करा, ही विनंती आहे।